नाशिक जिल्ह्यातील मनमाडसह येवला चांदवड नांदगाव तालुक्यात वीज गर्जनेसह जोरदार पाऊस गरजत आहे. नाशिक जिल्ह्यातील मनमाडसह येवला चांदवड नांदगाव तालुक्यात रविवारी रात्री वीज गर्जनेसह जोरदार पाऊस सुरू आहे. आज सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. तब्बल 20 दिवसानंतर आणि पोळ्याच्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. मालेगाव भागात मात्र रिमझिम पाऊस होत आहे. या पावसामुळे करपू लागलेल्या पिकांना जीवदान मिळाले असले तरी मात्र या भागातील शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला जोरदार पाऊस झाला होता, त्यामुळे पुढेही सलग चांगला पाऊस होईल या आशेवर शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली होती. मात्र पिके उगवल्यानंतर पाऊस गायब झाल्याने पिके करपू लागली होती, त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले होते. मात्र काल सायंकाळी व रात्री सर्वत्र जोरदार पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे आणि त्यामुळे बळीराजा सुखावला आहे.